स्वातंत्र्य शब्द ऐकायला जितका मधुर वाटतो अगदी तितकाच रक्ताने माखलेला आहे. भारतावर गुलामीचा अंधार पसरलेला असताना अनेक क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे आणि अनेकांच्या मेहनतीमुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरला गेला. आपल्या भारत देशात अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. विविधतेत एकता हे भारताचे अनोखे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच भारत माझा देश आहे असं आपण गर्वाने म्हणत असतो. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. सर्व भारतभर मोठ्या प्रमाणात जल्लोष सुरू झाला. आपल्याकडे एक म्हण आहे, ती म्हणजे पुणे तिथे काय उणे. याचा प्रत्यय 15 ऑगस्ट 1947 रोजी सुद्धा लोकांनी बघितला. पुणे शहरात वेगवेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन अगदी आनंदात साजरा करण्यात आला. नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा. चला तर मग पहिला स्वातंत्र्य दिन पुणे शहरात कसा साजरा करण्यात आला याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुणे शहरात उत्साहाचे वातावरण होते. लक्ष्मी रोड, बुधवार रोड, शिवाजीनगर रोड, स्टेशन रोड भागातील रस्त्यांवर कमानी उभारून व पताका लावून सुशोभित करण्यात आले होते. कित्येक भव्य कमानींवर हिंदुस्तान आजपासून स्वतंत्र झाला, हिंदी स्वातंत्र्याचा विजय असो, जय हिंद असे फलक लावण्यात आले होते. पुणे नगरपालिकेने शनिवारवाडा, महात्मा फुले मंडई, नगरपालिका या प्रमुख इमारतींवर रोषणाई केली होती. शिवाय इतर ठिकाणीही कमी अधिक प्रमाणात दिव्यांची सजावट करण्यात आली होती. 15 ऑगस्ट 1947 रोजी जनतेचा उत्साह अनोखा होता. या उत्साहानिमित्त काही दुकानदारांनी मोफत इस्त्री करण्याचे तर काही फोटोग्राफर्सने फुकट फोटो काढून देण्याचे काम केले होते. काही हॉटेलवाल्यांनी फुकट चहा देण्याचे तर काही गिरणीवाल्यांनी दळण फुकट दळून देण्याबद्दल पाट्या लावल्या होत्या. सिनेमा थिएटरमध्ये प्रेक्षकांना पेढे वाटण्यात आले होते. व्यापारी वर्गातही उत्साह होता. आपापल्या भागातील गोरगरिबांना अन्न देणे, सत्यनारायण पूजा, गायन, सभा, कीर्तन, प्रवचन, भजन असे विविध कार्यक्रम केले जात होते. शनिवार वाड्यापुढे 100 फूट उंचीच्या खांबावर नवा ध्वज फडकवला होता. यरवाडा तुरुंगातून 630 कैद्यांना बंदमुक्त करण्यात आले होते. या कैद्यांमध्ये राजकीय व सामाजिक गुन्ह्यांबद्दलच्या शिक्षा झालेले कैदी देखील होते. अशा अनोख्या पद्धतीने पुणेकरांनी पहिला स्वातंत्र्य दिन साजरा केला.